हेलो एवरीवन, यू आर वेलकम ऑन यूट्यूब चैनल लर्न फॉर नॉलेज। डियर स्टूडेंट्स ऑफ सिक्स स्टैंडर्ड, टुडे वी आर गोइंग टू लर्न 1.2 फन एंड गेम्स विद तारा एंड फ्रेंड्स, एक्सप्लेनेशन एंड क्वेश्चंस एंड आंसर्स। फन एंड गेम्स विद तारा एंड फ्रेंड्स। हियर आर सम कैरेक्टर्स एंड दे आर सेइंग समथिंग। हियर वन गर्ल इज सेइंग समथिंग। She is saying to Tara, "Hi Tara, good to see you again." Hi Tara, tula punha ekda bhetun far ananda jhala. Then Tara say, "Hello." Then a boy is saying something. Look Paddy, Cuckoo is turning cartwheels again. Paddy bug, Cuckoo ja ahe tar ti punha ekda kolant udya ghet ahe. Turning cartwheels manje kolant udya ghene. Then a parrot is saying, "Hi, I'm Mithu. And this is my friend Bitu." मी मिठू आहे आणि हा माझा मित्र बिटू आहे. Then this boy saying, "No Toto, go back home." नाही टोटो, पुन्हा तू घरी जा. Then the cat is saying something. "Hi, I'm Mia. I do everything better than Cuckoo." मी मिया आहे आणि मी प्रत्येक गोष्ट कुकूपेक्षा अधिक चांगली करते. Then next activity, discuss the following questions and then try to answer them in English. आता प्रश्न जे आहे यावरती चर्चा करायची आहे आणि इंग्रजीमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करायचा आहे. आता कशा प्रकारे क्वेश्चन आणि आन्सर येतील ते आपणास बघायचे आहेत. बघा, फर्स्ट क्वेश्चन, व्हेन डू यू फील आता हॅपी, तुला आनंद केव्हा होतो. व्हेन आय कम्प्लीट माय होमवर्क ॲट टाईम आय फील हॅपी. आता नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन डू यू फील सॅड, तुला वाईट केव्हा वाटतं, दुःख केव्हा होतं. व्हेन समवन टॉक रूडली विथ मी आय फील सॅड. त्यानंतर व्हेन डू यू फील अँग्री, तुला राग केव्हा येतो. व्हेन समवन डिस्टर्ब मी व्हाईल स्टडींग आय फील अँग्री. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन डू यू फील स्केअर्ड, तुला भीती केव्हा वाटते. व्हेन समवन स्क्रीम्स लाउडली आय फील स्केअर्ड. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बी, व्हॉट डू व्हेन यू फील हॅपी, जेव्हा तुला आनंद वाटतो तेव्हा तू काय करतोस किंवा करतेस. व्हेन आय फील हॅपी आय सिंग अ सॉन्ग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू व्हेन यू फील सॅड, जेव्हा तुला दुःख होतं वाईट वाटतं त्यावेळेला तू काय करतोस. व्हेन आय फील सॅड आय लाईक टू लिव अलोन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू व्हेन यू फील अँग्री, ज्यावेळेला तुला राग येतो त्यावेळेला तू काय करतोस काय करतेस. व्हेन आय फील अँग्री थ्रो थिंग्स नियर मी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू व्हेन यू फील स्केअर्ड, ज्यावेळेला तुला भीती वाटते त्यावेळेला तू काय करतोस किंवा करतेस. आय फील स्केअर्ड, व्हेन आय फील स्केअर्ड आय रिमेंबर द वॉरियर्स स्टोरीज. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शुड यू डू व्हेन यू आर. आता व्हेन सॅड, व्हेन आय फील सॅड आय गो टू टेम्पल. आता अँग्री, व्हेन आय फील अँग्री आय ट्राय टू काम डाऊन माय सेल्फ. आता स्केअर्ड, व्हेन आय फील स्केअर्ड आय ट्राय टू मेक माय सेल्फ स्ट्रॉंग. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन डी, व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅपी ऑर टू मेक अदर्स फील बेटर. इतरांना अधिक आनंद व्हावा, इतरांना अधिक चांगलं वाटावं यासाठी तुम्ही काय करू शकता. त्याचा अँसर आहे, आय विल ट्राय टू गिव्ह हॅपीनेस बाय डुईंग द ॲक्टिव्हिटीज विच एव्हरी वन लाईक्स. For example, if I want to make my friends happy, I will give them chocolates. I will play with them. आता या ठिकाणी तारास पिक्चर जे आहे तर ते दिलेले आहेत. इथे हॅपी आनंदी आहे, इथे सॅड म्हणजे दुःखी आहे, इथे अँग्री म्हणजे रागवलेली आहे आणि या ठिकाणी स्केअर्ड म्हणजे घाबरलेली आहे. नाउ नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, गुड हँडरायटिंग, ऑब्झर्व द लेटर्स ऑन द बोर्ड केअरफुली
write the small and capital letters in proper proportions. आता या फलकावरती जे काही अक्षर आपणास दिसत आहे ते काळजीपूर्वक त्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि लहान व मोठी अक्षरे आपल्याला प्रमाणबद्ध स्वरूपामध्ये लिहायची आहेत. आपणास स्क्रीनवर दिसत असणाऱ्या अक्षरं जे आहेत तर ते व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 3, फाइंड द राईट वर्ड्स. कम्प्लीट अँड प्रॅक्टिस इच ऑफ द कन्व्हर्सेशन गिवन बिलो. आता या ठिकाणी काही कन्व्हर्सेशन दिलेले आहेत आणि या कन्व्हर्सेशनमधील काही शब्द जे आहेत तर ते हरवलेले आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही ते शब्द शोधून काढायचे आहेत आणि प्रत्येक संवाद जो आहे किंवा संभाषण जे आहे तर ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्याचा सराव जो आहे तर तो आपणास करावायचा आहे. आता या ठिकाणी आपणास प्लीज डोंट मेन्शन, आय एम सो सॉरी, एक्सक्यूज मी आणि माय प्लेजर हे जे काही शब्द आहेत हे शब्द योग्य ठिकाणी वापरून आपल्याला हे कन्व्हर्सेशन जे आहे तर ते पूर्ण करावायचं आहे. आता पहिल्या पिक्चरमध्ये बघा, थँक्यू फॉर द फ्लोअर्स. आता त्यावरती ती फुलं देणारी स्त्री जी आहे तर ती म्हणेल माय प्लेजर. नाऊ नेक्स्ट पिक्चर, आय एम सो सॉरी, आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. अनदर बॉय सेज नेव्हर माइंड, इट विल ड्राय अप. नाऊ थर्ड पिक्चर, थर्ड कन्व्हर्सेशन, थँक यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स. प्लीज डोंट मेन्शन इट टीचर, इट्स माय ड्युटी. नाऊ फोर्थ कन्व्हर्सेशन, एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी द वे टू द जिम. द अनदर पर्सन सेज गो स्ट्रेट अँड देन टर्न लेफ्ट. अशा प्रकारे हे कन्व्हर्सेशन जे आहे तर ते आपणास पूर्ण करायचं आहे. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 4, एनी नंबर ऑफ थिंग्स. फॉर्म पेअर्स ऑर ग्रुप्स. वन पर्सन सेज एनी नंबर फ्रॉम 1 to 10,000. ऑदर्स नेम सुटेबल ऑब्जेक्ट्स ऑर थिंग्स फॉर द नंबर. आता जोड्या किंवा गट करायचे आहेत. एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी 1 to 10,000 कोणतीही एक संख्या किंवा अंक म्हणेल आणि इतर विद्यार्थी त्या संख्येकरिता योग्य वस्तूची नावे सांगतील. असा अंकांचा खेळ जो आहे तर तो आपणास वर्गामध्ये खेळावायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल, ही मुलगी म्हणते आहे 5. अनदर गर्ल इज सेईंग 5 fingers, 5 बोटे, 5 balls. देन पॅरेट सेज 5 green chilies. देन डॉग सेज 5 bones. अनदर बॉय सेज 5 biscuits, 5 little mice. अशा पद्धतीने हा गेम जो आहे तर तो आपणास वर्गामध्ये खेळावायचा आहे. नाऊ दिस गर्ल इज सेईंग 999. द अनदर गर्ल इज सेईंग 999 foot steps. द बॉय सेईंग 999 stars. पॅरट सेज 999 seeds. द डॉग डोंट से एनिथिंग. देन द बॉय सेज 999 bikes. देन द कॅट सेज 999 little mice. अशा पद्धतीने आपणास हा खेळ जो आहे तर तो वर्गामध्ये खेळावायचा आहे. नाऊ ॲक्टिव्हिटी नंबर 5, 1 word to fit them all. चूज ॲट लिस्ट 3 words फ्रॉम द बॉक्स अँड थिंक ऑफ 1 item दॅट फिट्स इन ऑल. राईट डाऊन द मिनिंगफुल फ्रेजेस यू हॅव मेड. आता कमीत कमी 3 शब्द निवडायचे आहेत आणि त्या 3 शब्दांकरिता आपल्याला चपखलपणे जुळणाऱ्या एखाद्या वस्तूचा विचार करायचा आहे आणि तुम्ही तयार केलेले अर्थपूर्ण वाक्य जे आहेत किंवा अर्थपूर्ण शब्दसमूह जे आहेत तर ते लिहून काढायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, अ सॉफ्ट यंग अँड व्हायलट फिश, अ सॉफ्ट लिटल व्हायलट बर्ड.
आता हा जो काही टेबल आहे या टेबलपासून आपल्याला अशा प्रकारच्या फ्रेजेस जे आहेत शब्दसमूह जे आहेत तर ती बनवायची आहे. आता त्या टेबलपासून कशा प्रकारचे शब्दसमूह आपण तयार केलेले आहेत बघा. अ टॉल थिक ग्रीन ट्री, अ ब्युटिफुल पिंक सॉफ्ट रोज, अ टॉल स्ट्रॉंग यंग मॅन, अ येलो राईप स्वीट मँगो, अ प्रेटी ब्ल्यू लिटल डॉल, अ बिग फॅट अगली पिग, अ लॉन्ग ब्ल्यू शायनी रिबन, अ टेस्टी गोल्डन क्रंची बिस्किट, अ शॉर्ट फॅट क्लीन टेल, अ टॉल थिन प्रेटी गर्ल. अशा प्रकारच्या फ्रेजेस आपणास त्या टेबलपासून जे आहेत तर त्या बनवायच्या आहेत. नाऊ ॲक्टिव्हिटी नंबर 6. फाईव्ह बिगिनिंग्स बट वन एंड. पाच प्रकारची सुरुवात परंतु शेवट मात्र एकाच प्रकारचा. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5 to 7 चूज वन ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस ॲज द एंड. एनॅक्ट द फ्रेज देन यूज इट टू फ्रेम डिफरंट सेंटेन्सेस. एनॅक्ट द सेंटेन्सेस राईट डाऊन एनी 5 ऑफ देम. 5 to 7 विद्यार्थ्यांचा गट तयार करायचा आहे आणि पुढीलपैकी कोणत्याही एका शब्दाची किंवा शब्दसमूहाची वाक्याचा शेवट करण्याकरता निवड करायची आहे. त्या शब्दसमूहाचा अभिनय आपल्याला करायचा आहे आणि नंतर तो शब्दसमूह वेगवेगळी वाक्य तयार करण्याकरता वापरायचा आहे. त्या वाक्याचा अभिनय आपल्यास करायचा आहे. त्यातील कोणतीही 5 वाक्य आपल्याला वहीमध्ये लिहायची आहेत. आता आपणास स्क्रीनवरती ज्याप्रमाणे दिसत आहे स्विमिंग इन अ टँक असा प्रकारचा शेवट आला पाहिजे अशा प्रकारची वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत. आय एम स्विमिंग इन अ टँक, वी आर स्विमिंग इन अ टँक, आय एम ऑल्सो स्विमिंग इन अ टँक, वी वॉज स्विमिंग इन अ टँक. अशा प्रकारची सेंटेन्सेस जी आहेत तर ती आपणास तयार करावयाची आहेत. 5 बिगिनिंग बट 1 एंड. आता शेवटी रीडिंग येईल अशा पद्धतीचे वाक्य आपण बघणार आहोत. आय एम रीडिंग, ही वॉज रीडिंग, वी वेर रीडिंग, दे आर रीडिंग, राम इज रीडिंग. आता शेवटी कॅरिंग अ हेवी बॅग अशा पद्धतीने शेवट येईल अशी वाक्य आपण बघणार आहोत. सी इज कॅरिंग अ हेवी बॅग, ही वॉज कॅरिंग अ हेवी बॅग, आय एम कॅरिंग अ हेवी बॅग, द वर्कर वॉज कॅरिंग अ हेवी बॅग, वी आर कॅरिंग अ हेवी बॅग, दे आर कॅरिंग अ हेवी बॅग. आता प्लेइंग विथ अ बॉल अशा पद्धतीने शेवट येतील अशी वाक्य बघा. आय एम प्लेइंग विथ अ बॉल, सी इज प्लेइंग विथ अ बॉल, द डॉग इज प्लेइंग विथ अ बॉल, दे आर प्लेइंग विथ अ बॉल, वी आर प्लेइंग विथ अ बॉल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपणास वाक्य जे आहेत तर ती तयार करावयाची आहेत. आता इतर वाक्य जे आहेत तर ती आपण तयार करावयाची आहेत. नाऊ ॲक्टिव्हिटी नंबर 7. यू आर आउट इफ यू से यस ऑर नो. तुम्ही यस किंवा नो म्हणालात तर तुम्ही बाद व्हाल, आउट व्हाल. फॉर्म अ सर्कल, आस्क अ क्वेश्चन टू द पर्सन नेक्स्ट टू यू. If he see answers it with a yes or no, they are out. Otherwise, they continue the game by asking a different question to the next person. You must not repeat the questions. आता वर्तुळ करून उभं राहायचं आहे. तुमच्या पुढील विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला प्रश्न विचारायचा आहे. त्याने किंवा तिने प्रश्नाचे उत्तर यस किंवा नो असे जर दिले तर तो किंवा ती बाद ठरली जाणार आहे. योग्य उत्तर दिले गेले तर हा खेळ त्याला किंवा तिला निरनिराळे प्रश्न विचारित चालू राहणार आहे. प्रश्नाची पुनरावृत्ती करायची नाही आहे. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारायचे नाही आहे. आता या गेमची स्टार्ट जी आहे तर ती या ठिकाणाहून स्टार्ट होते. स्टार्ट. बिटू आर यू रेडी. बिटू तू तयार आहेस का. बिटू म्हणतो आय एम ऑलवेज रेडी, मी नेहमीच तयार असतो. कुकू विल यू स्टॉप जम्पिंग.
आता कुकू काय म्हणते, बट आय एन्जॉय जम्पिंग. ती यस किंवा नो म्हणत नाही, यस किंवा नो म्हटली असती तर ती बाद झाली असती. नेक्स्ट पुढे कुकू काय म्हणते, पॅडी आर यू टायर्ड, पॅडी तू थकला आहेस का. आता पॅडी काय उत्तर देतो, आय एम हंग्री. तो यस किंवा नो म्हटला असता तर तो आउट झाला असता. देन द बॉय सिंग आस्किंग डू यू लाईक ॲपल्स, तुला ॲपल्स आवडतात का. देन द गर्ल अन्सरिंग आय लाईक ग्रेप्स, मला ग्रेप्स आवडतात. ती यस किंवा नो म्हटली असती तर ती आउट झाली असती. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपणास हा जो गेम आहे, हा जो काही खेळ आहे, तर तो खेळायचा आहे. नाऊ ॲक्टिव्हिटी नंबर 8, ऑल सॉर्ट्स ऑफ लिस्ट्स. चूज एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक्स टू मेक अ लिस्ट. ट्राय टू लिस्ट ॲज मेनी आयटम्स ॲज पॉसिबल विथ इन 2 मिनिट्स. यादी तयार करण्याकरिता पुढीलपैकी कोणताही एक विषय निवडायचा आहे आणि 2 मिनिटात त्या यादीत शक्य तेवढ्या जास्तीत जास्त वस्तूंची नावे जी आहेत तर ती आपणास लिहायची आहे. आता पहिली जी लिस्ट आपणास तयार करायची आहे, थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम, वर्गामध्ये असणाऱ्या वस्तू आणि लोकांची यादी आपणास बनवायची आहे. आता डेस्क, ब्लॅकबोर्ड, डस्टबिन, फॅन, ट्यूबलाईट्स, मॅप्स, चार्ट्स, विंडोज, डुअर, टीचर, स्टुडंट्स, मॉनिटर. आता सेकंड लिस्ट, थिंग्स यू मे सी इन द किचन, किचनमध्ये आपणास दिसत असणाऱ्या गोष्टींची यादी बनवायची आहे. बाऊल, कप, स्पून, बकेट, कटर, डिश, ड्रम, गॅस सिलेंडर, ओव्हन, पॅन, जार, जग, नीफ, लॅडल, मिक्सर, ग्रॅटर, ग्लास, मॅचबॉक्स, रोलिंग बोर्ड, रोलिंग पिन, सीव, सिंक, स्टोव, स्ट्रेनर, सावसर, पिचर, पिन्सर्स, टीन, टॉंग्स, ट्रे, मेड, मदर. आणि याही व्यतिरिक्त आपणास ज्या ज्या गोष्टी किचनमध्ये दिसू शकतात त्यांची नावं जी आहेत तर ती आपणास लिहायची आहेत. आता थर्ड लिस्ट बघा, थिंग्स यू नीड ऑन अ पिकनिक, सहलीसाठी आपणास आवश्यक असणाऱ्या वस्तूंची नावं, क्लॉथ्स, कॅमेरा, वॉटर बॉटल, टिफिन, गॉगल, स्वेटर्स, हँडकरचीफ, टॉवेल, सोप, टूथब्रश, टूथपेस्ट, इटेबल्स, टॉर्च, मोबाईल फोन्स, मेडिसिन्स, गाईड, टीचर्स अँड फ्रेंड्स. आता नंबर 4 लिस्ट, थिंग्स वी कॅनॉट सी, आपल्याला ज्या गोष्टी दिसत नाही अशा गोष्टींची नावं, बॅक्टेरिया, साऊंड, स्मेल, टेस्ट, थॉट, माइंड, एअर, नॉलेज, मेमरी, फिलिंग, लव, फ्रेंडशिप, थिअरी अँड मॉन्स्टर. नाव 5th लिस्ट, आता 5वी लिस्ट कशाची बनवायची आहेत, वर्ड्स बिगिनिंग विथ सी, सीने सुरू होणारे शब्द, कॅट, कॅन, कम, कॉम, कॅच, चॉईस, कॅनल, कॅन्टीन, कॅमल, कॅमेरा, कॉम्प्युटर, कॅम, केज, काप, काऊ, कॅबिन, केक, कॉल, कॅशू, कॅरेट, कार्टून, अशा प्रकारचे सीने सुरू होणारे शब्द जे आहेत तर ते आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर नंबर 6, गेम्स यू लाईक, तुम्हाला आवडणारे खेळ कोणकोणते आहेत. आता क्रिकेट, हॉलीबॉल, हॉकी, टेनिस, फुटबॉल, चेस, कॅरम. नंबर 7, व्हाईट थिंग्स, रंगाने पांढऱ्या असणाऱ्या वस्तूंची नावं लिहायची आहेत, मिल्क, कॉटन, एग, फ्लावर्स, पेपर, स्नो, पर्ल्स, क्लाउड. आता ज्या ज्या गोष्टी व्हाईट कलरच्या आहेत त्या गोष्टींची नावं आपल्याला या यादीमध्ये लिहायची आहेत. नाव नंबर 8, ॲक्शन यू कॅन डू विथ युअर हँड्स, तुम्ही तुमच्या हाताने करू शकतात अशा काही कृती, क्लॅप, पीक, गिव, टेक, स्लॅप, ईट, टच, राईट, नॉक, ड्रॉ, पेंट, कॅच, थ्रो. आता नंबर 9, थिंग्स यू कॅन सी ॲट अ रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशनवर आपल्याला दिसत असणाऱ्या गोष्टींची नावं लिहायची आहेत, ट्रेन, तिकीट, प्लॅटफॉर्म, तिकीट कलेक्टर, स्टॉल्स, नोटीस बोर्ड, कॅमेरा, क्राऊड, अशा प्रकारे आपणास रेल्वे स्टेशनवरती दिसत असणाऱ्या गोष्टींची नावं जी आहेत तर ती या लिस्टमध्ये समाविष्ट करावायची आहे. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 9, कम्प्लीट द सेंटेन्सेस इन द येलो ट्रॅक युझिंग फ्रेजेस फ्रॉम द ग्रीन फील्ड, हिरव्या शेतातील शब्दसमूहांचा वापर करून आपणास पिवळ्या पायवाटेवरील वाक्य जे आहेत तर ती पूर्ण करायची आहेत. आता ही वाक्य कशा पद्धतीने पूर्ण होतील ते आपण बघूया.
बघा पहिलं सेंटेन्स यू आर आवर लीडर. नंबर टू सी इज माय फ्रेंड. नंबर थ्री दे आर इन ग्रुप बी. नंबर फोर ही इज आवर टीचर. नंबर फाईव आय एम हर ब्रदर. नंबर सिक्स वी आर इन द सेम स्कूल. अँड नंबर सेवन यू आर इन देअर ग्रुप. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel. Thanks a lot.